नमस्कार, मी कुकिंग विथ सिद्धी मध्ये आपले स्वागत आहे. आज ही आजी आम्हाला नारळाचे कापे नारळापासून कसे बनवायचे ते दाखवत आहे. चला तर मग आपण बघूया. आजी नारळ फोडून आजीची आता दोन्ही नारळ फोडून झाली. आता मी आजीला खोबरं विसण्यासाठी मदत करते. आता आजी बघा इथे वेलची सोडून गेले, तोपर्यंत मी खोबरं विसते. आता बघा हे खोबरं किसून झालेलं आहे. आता ही वेलची पण सोलून झालेली आहे. ही बघा ही एवढी वेलची घेतलेली आहे. आता ही आधी खोबरं आणि साखर मिक्स करून घेते. ती मापाने करते बघा. खोबरं घेते आता काप करायला. तीन जण खोबऱ्याची वाटी तर तीन घ्यायचे. साखर थांबव थांबव थांबा घ्यायचं. खोबरं घेतली म्हणजे साखर घेते. बारीक साखर साखर मिक्स करून घेते. आजी आता लास्ट पहिल्यांदा कॅमेरा समोर पण आधी बिंदास करते वराने लागली नाही तर ना बारीक असा कर ना. झालं आता मी गॅसवर जाते गरम करून ठेवते. वेलची मध्ये मी साखर टाकून घेतली ती वाटण्यासाठी. आता वेलची वाटून झालेली आहे. आता ताटात काढून वेलचीचा सुगंध खूप छान सुटला आहे. बघा वेलची पावडर तयार झालेली आहे. आजी साखर आणि खोबऱ्याच्या मिश्रणात वेलची पावडर मिक्स करून घेते आहे. ढवळत नाही राहिलं तर खाली ढसण्याची शक्यता असते. मग ढवळ तर आधी बोलावून दे नाही तर ढसलं तर फुकट जायचं कर आपलं तर ढवळशी ढवळूनच वेळ लागतो. अजून
का पंजा मास खूप सुंदर आहे मला असं वाटतं की कधी खाऊन आजीची काप आता तयार झालेली आहे या लवकर लवकर खायला चला या आजीने बघा खूप अशी छान कापड तयार केलेली आहे आजी तुम्ही खूप छान अशी काप बनवून दाखवली त्यामुळे तुमचे खूप खूप आभार असेच आपण आजीचे नवनवीन व्हिडिओ बनवत राहूया आजी काप खूप छान झाली वाव मस्त तुम्ही पण या खायला आजी मस्त केले ही नादलाची काप कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.